नमस्कार, मी सोहन जयस्वाल, सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे. आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप 10 हेडलाईन. उपोषण सोडण्यासाठी आलेल्या मंत्र्यांनी मराठ्यांना फसवले, मनोज दरांगे यांचा हल्ला बोल. 54 लाख नोंदीचा आकडा फसवा, दोन समाजात दंगली पेटवण्याचा हा डाव, प्रकाश आंबेडकरांचा गाणागात. गरिबाच्या स्वप्नपूर्तीसाठी हमी, सोलापुरातील गृहवितरण कार्यक्रमास पंतप्रधान मोदी यांची ग्वाही. रामलल्ला प्राण प्रतिष्ठा दिनी सार्वजनिक सुट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, राज्यातील सर्व आस्थापना राहणार बंद. चंद्रकांत पाटलांना बदनाम करण्यासाठी कोथरूडमध्ये भाजपच्या माजी आमदारांनी मटका अड्ड्यावर छापा टाकला. सहजग महिला नगरी बिगर शेती पतसंस्थेमुळे मंगळाच्या वैभवात भर पडली, शरद पवार यांचे गौरव उद्गार. श्रीराम दर्शनाचा आमिष दाखवत महिलेचे 2.5 लाखाचे दागिने केले लंपास, कल्याणमध्ये घडले खळबळजन घटना. काँग्रेसचा एकत्र निवडणुकींना विरोध, एक देश एक निवडणूक समिती बरखास्त करण्याची खरगे यांची मागणी. जल जीवन योजनेची कामे निकृष्ट दर्जेची, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागाची तोडफोड, नगर येथील घटना. गरिबी हटावच्या केवळ घोषणा, गरिबी मात्र कधीच हटली नाही, नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर जोरदार टीका.